पुण्यामधील श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीची मिरवणूक मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. यंदाच्या मिरवणुकीत खास होती कारण या मिरवणुकीमध्ये तृतीय पंथीयांचं ढोलताशा पथक सहभागी झालं होतं. तर अभिनेता सिद्धार्थ जाधवही या सोहळ्यामध्ये सहभागी झालेला होता. सोबत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे अध्यक्ष आहेत, अर्थातच पुनीत बालन. एक वेगळं पण दिसतंय, उत्सवाची तयारी जय्यत दिसते, खूप सुंदर सजावट आहे. नक्कीच आज खूप आनंद आहे आणि उत्साह आहे की आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन या पुण्यनगरी पुणे शहरात होतोय आणि गणेश उत्सवाची सुरुवात असते. आम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहतो या गणेश उत्सवासाठी. मला विचारायचं, तुम्हाला खूप सराव केलं, एक वेगळं पण आहे, म्हणजे अर्थात बरेच वर्ष तुमची इच्छा होती वादन करायची. खरं तर गणपतीने आमची इच्छा पूर्ण केली आणि आमचे भाऊ पुनीत दादा यांनी आमची मागणी मान्य केली आणि आज आम्हाला गणपतीच्या या उत्सवामध्ये सहभाग घेता आला. वर्षानुवर्ष तृतीयपंथी यांना खरं तर प्रत्येक उत्सवामध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करण्याचा अधिकार आणि हक्क आहे, पण तो मिळवून देण्यासाठी आज दादांनी जो इनिशिएटिव्ह घेतला त्यांचं खरोखरच खूप मोठं कौतुक. एक नवीन अनुभव आहे आणि कधी वाटलं नव्हतं की आपण ढोलवादन करेल, तर आज खूप छान एनर्जी आहे. मला थोडंसं वादन करून भी बघायचं यांच्याकडून. हे सगळेजण कसा अनुभव आहे, म्हणजे पहिल्यांदा असं होतंय की सगळे तृतीय पंथांचं एक ढोलताशा पथक आहे. एक्सलंट अनुभव आहे, जे स्वप्न बघितलं होतं ते आज साकार होत आहे आणि थँक्स टू मोठी लोक, पुनीत बालांसारखी लोक ज्यांनी आम्हाला हे स्वप्न साकार करण्यासाठी मदत केली आणि आम्हाला खरोखर रातोरात मदत करून पुढे उभे करेल. कॅमेरा विजय राऊत सर, मी मिकी घेई, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.